हाय, झालं का सगळ्यांचं दुपारचं जेवण? हे चला आपण काकाला थोडंसं काय तर बोलू. काय इकडेच आहे मी, इथं मला काय करमं नाही. मावशी आल्या तर तिकडं डच घेऊन चालल्या त्या, त्यांना काय करायचंय. तर आपण थोडंसं काका संग बोलू. काकालाय मजा ना बोलतात, भारी. तुम्हाला तर आवडतंच की काका बोलतात ते, है का नाही? आवडतं का नाही काका? बोला बाय. काय करता तुम्ही? तर बघा, तुम्ही तर राष्ट्रपिता झालो. गांधीजी म्हणले की बाबा माझं तू सत्र चालव, म्हणून मी आता हे आपलं गांधीजी सत्र चालवलंय. एक तर मग आता तुम्हाला चळवळीत जायचं असेल. आता जायची चळवळ आता सुरू होणार आहे. काका म्हणतात आता चळवळीला चाललोय, गांधी कट केलाय म्हणतात गांधीजीच्या माग. काय म्हणलं तुम्ही, काय करायचंय? सत्र चालवायचं. गांधीजी महाराजांचं, गांधीजी महाराजच म्हणते या गांधीजींचं क्षेत्र चालवणार आहेत आता. सॉरी बरं का काय चुकत असलं माझं, तर मी काकाला का नाही विचारते. काका पाऊस पड नाय, पाणी पड नाय, काय नाही, काय बरं, कसं काय बरं, काय झालंय नेमकं दुनियात? जर काय नीट वागणार तर पाऊस कसा पडत आता? काय दुनिया नीट वाप आव. आता पहिलं गाड्या घोड्या कुठं माणसाला, पहिली माणसं चालत जायची, आता फटफट्या निघाल्या त्या. पहिली माणसं तर हे सगळा गोंधळ झाला. पाय घेणार जाणारा मजबूत होतो त्याची बॉडी. आता ह्यांच्या हातापायात जीवच नाही राहिला तर चालतील कसे? ह्यांना संडासला जायचं म्हणलं गाडीला किक मारतात. मन बदललाय ना सगळा. बघा काय होतं, संडासला चाललं तर गाडीला किक मारतात. आव सगळ्यांच्या घरोघरी आता संडास बाथरूम आहे ती. अहो तरी पण गाडीला किक मारल्याशिवाय त्यांना जमतच नाही. हा कुठं जावा? हे जावा सगळीकडे, हे चालू आहे. आता जमाना बदलला व काय काय सोडा, पण पावसाचा, पावसाचा काय संबंध आहे माणसाचा? पावसाचा काय संबंध? कारण हवा माणूस जर व्यवस्थित वागला. आता आम्ही काय म्हणते, माणसाचा ना पावसाचा काय संबंध आहे? बरोबर आहे ना, संबंध आहे ना. निसर्ग आहे, निसर्ग राजा आहे. त्याला जर पडलं नाही तर तो कशाला पडन? मरू द्या दुनिया. हा फक्त आता गाय गुरांच्या आशीर्वादाने हे पडतोय म्हणायला आहे आभार म्हणा. म्हणजे हे गुरा ढोरांची काळजी वाटते पावसाला, म्हणून पाऊस थोडा पडतोय. पावसाला माणसांची काळजी नाही का? नाही 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 नाही, माणूस मदर जो लाखाच्या पाटा वडापाव शिवाय खात नाही. दुसरं काय वाट मात्र लाखाची. पहिली माणसं वडापाव खात होती, तेव्हा तर पाऊस पडत होता ना. पहिला वडापाव आता तुमच्या जमान्यात निघाला आहे. काका तुम्ही सारखं मला टोमणं देत असता. अहो कशाचं टोमणं याच्यामध्ये आहे सांगा? वडापाव खाणारीच आता हे सगळी झलांबली पिढी. अहो घरी जेवण न करायला म्हणते, चला आपण वडापाव खाऊन येऊ. दोघांनी जायचं वडापाव येऊन फॉरमला हाता करायचं वडापाव. कुठे ते तुम्ही नव्हता का तुमच्या जमान्यात वडापाव खाल्ला? हा वडापाव नव्हता ना आमच्या टायमाला. कुठला वडापाव? शंगजण फुटाणं रेवड्या असली, घोड शेव गाडव शेव असली आम्ही खायची पहिली. म्हणजे हो का गाडव शेव काय गुढी शेव गुडेशा फुटान रेवडे असलं ही खात होत, चुरमुर खात होत बाजारच. आणि आता आम्ही वडापाव खातो तर आम्हाला नाव ठेवतात. पण आता वडापाव आवडत असल्यावर काय करायचं सांगा? वडापाव खाणं म्हणजे काय? उपाशी लक्षात. अहो काका पावसाचं सांगा, पाऊस म्हणजे माणूस पाप करतोय म्हणून पाऊस पडत नाही म्हणता का? झाले की ते पापाचं वजन मातीला स्वसला. मग ते म्हणते हल्ली नाही एक वेळ सगळे ग्रुप व्हायला पाहिजे बघा, असं माझं म्हण आहे. कशाला काका नको, माणसाला चांगले ते सगळे. तुम्हाला माहित नाही तुमचं बोलणं सगळ्यांना आवडतोय. तुमच्या बोलण्यामुळे का नाही एक एक लाईक देतात? देता का नाही तुम्ही एक एक लाईक देता का नाही सांगा काकाला? उलट काकाचं बोलणं तुम्हाला किती आवडतंय? अहो तसं नव्हे, जमाना बिघडला गेलाय. आणि या जमान्यात बिघडल्यामुळं माणसाची नीतिमत्ता सुद्धा खराब झाली. म्हणून आता तुम्ही गांधीजीच्या काळामध्ये माघारी जाऊन म्हणजे त्यांचं क्षेत्र तुम्ही चालवायसाठी गोटा केलाय होय. आता आता राहिलाय का असला गोटा कोणी तर करतय का? अहो मग गोटा नाही करत कोण आता. पण आपल्याला वाटतं ना की काय काय आदर्श घ्यावा, आपण पूर्वजांचा आदर्श चालवावा. मग आमच्या आता आमच्या पण जमान्यातली माणसं आदर्श घेते ती की. अहो कसले भारी भारी अहो स्टाईल करतात केसांच्या. तुम्हाला काय माहिती अगं, इकडून टकलं इकडून टकलं एवढ्याला दाड्या. अहो हे काय झालंय चिमणीच्या घरट्यावाने तर कटणी करतात. काय अहो तुमच्यासारखं, तुम्ही नुसत्या ठेवल्या त्या मिशान केलाय टकला गोटा. काका अहो फॅशन करत जा, फॅशन शिका जरा. फॅशन झाली महाग आता काय करतात? लय महाग झाली का? फॅशन महाग झाली बघा. काका काय म्हणतात माहितीये का,
तुम्ही फेस नाही करायला लागला म्हणून तर काय पाऊस ये नाही आता काय फेसिनचा आणि माणसाचा आणि पावसाचा काय संबंध आहे का ते म्हणतात टकले केले करा पाऊस लय पडणार माणूस जर व्यवस्थित नाही वागला तर त्याला चिंता पडते माजलेल्याला खाऊ घाल नाही उपाशाला खाऊ घाल बघा काय म्हणतात माजलेल्याला खाऊ घाल नाही खाय घालायचं नाही दिवा देईल पाऊस पडेल का ते सांगा काय सांगू तुम्हाला लय पाऊस पडत नाही काय होईल पाऊस पडणारच नाही तसं म्हण नका काका अहो आपली जित्रा माहिती करीना कटरीना काय खायची सांगा बरं विचार करा त्याला काय करीना कटरीना काय कुठं झाड झुडप खाऊन जगते माणसांना काय खायचं माणसाने काय वडापाव खायला तर आपल्या काकासाठी एक एक लाईक आणि एक एक कमेंट्स आणि कालची लाईक करणं मला भरपूर म्हणजे तुम्ही भरपूर जणांना लाईक केलं माझ्या व्हिडिओ आणि मला चांगलं वाटलं आणि आत्ता लगेच तुम्हाला परत एक लाईक करायचं आहे आणि कसं आहे माहिती आहे का तुम्ही माझ्या व्हिडिओ पण शेअर करत जावा आणि जेवढं तेवढंच माझं समाधान आहे पण मला जास्त करा लाईकच पाहिजे मी दुसरं काय मागत नाही तुम्हाला लाईकच पाहिजे आणि तुम्ही जेवढं लाईक देता तेवढं मला चांगलं वाटतं आणि आता पहिला का नाही तुम्ही लाईक करा तवाच माझा व्हिडिओ बघायचा सोडून द्या पण लाईक माझा व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि आपल्या काकानं का नाही गांधीजीचं ते काय म्हणतात क्षेत्र कसलं काय म्हणलं होतं मी काका हां सूत्र सत्र बाई मला एवढे अवघड शब्द नाहीत येत म्हणायला लेकरू काय शाळा शिकलं का तर किती गोडवानी दिसतं या तर चला एक एक लाईक करा मी तुमच्या कमेंटची वाट बघते तुमच्या कमेंट्स पण वाचून मला चांगलं वाटतं तर पुढचा व्हिडिओ पण ध्यानानं बघा पुढचा व्हिडिओ माझ्या स्टोरीचा असणार आहे भाग 18 टाकणार आहेत तर नक्की बघा आणि सनेच्या पण आयडीला जरा तुम्ही हे करा कारण सनेचे व्हिडिओ कोण बघतच नाही आता त्याची लिंक सनेची लिंक मी डिस्कशन बॉक्समध्ये टाकते तर ध्यानानं आठवली ना बरं का तर बाय आणि व्हिडिओ का लाईक करायला अजिबात विसरू नका.